संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परिवेजनात विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही एक प्रकारे एकतर्फी निवडणूक समजली जात आहे. या निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल उद्या सकाळी लागणार असून या विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच बॅनरबाजी केल्याचे चित्र परळीत बघायला मिळत आहे. परळी शहरातील हनुमान चौकामध्ये बालाजी फड आणि सुरेश नाना फड या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या फोटोसह धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकवल्याचे दिसून येत आहे. उद्या निकाल लागणार आहे, मात्र निकालाआधीच या बॅनरची मोठी चर्चा होताना दिसत आहे. धनंजय मुंडे हे प्रचंड मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास धनंजय मुंडे समर्थकांना असून त्या दृष्टीनेच या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्याचे आल्याचे दिसत आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आमची आन मान शान आमदार धनंजय मुंडे यांचे आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय असलेले बॅनर झळकवले आहे. आपण बघू शकता आपल्या या चौकामध्ये आपल्याला धनंजय मुंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर हे निकालाआधीच झळकल्याचे दिसून येत आहे.